जय श्री राम। रहस्य श्री राम रक्षा स्तोत्राचे याच्या 6व्या भागात आपले स्वागत। 5व्या भागात आपण बघितलेच होते की राम नाम जपाचा साधकाच्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावरती होणारा परिणाम आणि राम नामाविषयी इतर माहिती। या 6व्या भागामध्ये आपण बघणार आहोत राम नामाचा आपल्या शरीरातील षटचक्रांवरती होणारा परिणाम। श्री रामाला वंदन करून मी ह्या भागाची सुरुवात करतो। षटचक्र प्राचीन ग्रंथ पतंजल योगशास्त्र आणि योग वशिष्ठ म्हणजे पतंजल योगशास्त्राचे 2 खंड आणि योग वशिष्ठाचे 6 खंड अशामध्ये या प्रकारचा उहापोह केलेला आहे या षटचक्रांचा। आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या भागांवरती ते 6 चक्र कल्पिले गेले आहेत आणि ह्या 6 चक्रांच्या सहाय्याने उद्दीपित होणारं 7वं चक्र ज्याला सहस्त्रचक्र म्हणतात, जे आपल्या मेंदू आणि टाळूच्या मध्ये वास करत असतं, त्याविषयी पण ह्या योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आपण त्याविषयी जरा सविस्तर बघू। हे सविस्तर बघण्याअगोदर आपल्याला ह्या षटचक्रांची म्हणजे 6 चक्रांची नावे, त्यांचं स्थान, त्यांचं बीजाक्षर आणि त्यांची देवता याची माहिती बघणं अनिवार्य आहे, त्यामुळे ती मी आता तुम्हाला सांगतो। या षटचक्रातलं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र। हे आपल्या गुदद्वाराखाली वसलेलं असतं। या मूलाधार चक्राचं बीजाक्षर आहे ल, म्हणजे ल वरती अनुस्वार ल, आणि ह्याची देवता आहे श्री गणेश। दुसरं जे चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र। ते आपल्या लैंगिक अवयवांच्या इथे वास करतं आणि हे जे स्वाधिष्ठान चक्र आहे याचं बीजाक्षर जे आहे ते व आहे, म्हणजे व वरती अनुस्वार, आणि याची देवता आहे विष्णू। तिसरं जे चक्र आहे ते मणिपूर चक्र। हे मणिपूर चक्र आपल्या नाभिस्थानावरती असतं। याचं बीजाक्षर र आहे, म्हणजे र आणि त्याच्यावरती अनुस्वार, आणि त्याची देवता आहे अग्नी। चौथं जे चक्र आहे ते अनाहत चक्र। ते आपल्या फुप्फुसांच्या मधल्या भागात असतं, छातीच्या खड्ड्याच्या जागेवरती, हृदयाच्या बाजूला। ह्या अनाहत चक्राचं जे बीजाक्षर आहे ते य आहे, म्हणजे य वरती अनुस्वार य, आणि ह्याची देवता पण विष्णूच आहे। 5वं जे चक्र आहे ते आपल्या कंठाच्या जागेवरती असतं, त्याचं नाव आहे विशुद्ध चक्र। हे विशुद्ध चक्र जे आहे या चक्राचं बीजाक्षर जे आहे ते ह आहे, म्हणजे ह वरती अनुस्वार, आणि ह्याची देवता आहे चंद्रमा किंवा चंद्र। 6वं जे चक्र आहे ते भ्रूमध्यामध्ये असतं, म्हणजे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये या ठिकाणी, त्याचं नाव आहे आज्ञाचक्र। ह्या आज्ञाचक्राचं बीजाक्षर ओम असून त्याची देवता आहे रुद्र किंवा महेश। अशी ही 6 चक्र आहेत। मी थोडंसं हे परत रिपीट करतो। मूलाधार चक्राचं बीजाक्षर जे आहे ते ल, आणि त्याची देवता आहे श्री गणेश। स्वाधिष्ठान चक्राचं बीजाक्षर व आहे आणि देवता आहे श्री विष्णू। मणिपूर चक्राचं बीजाक्षर र आहे आणि देवता आहे अग्नी। अनाहत चक्राचं बीजाक्षर जे आहे ते य, आणि त्याची देवता आहे विष्णू। परत कंठाच्या जागेवरती असलेलं विशुद्ध चक्र, त्याचं बीजाक्षर आहे ह,
आणि त्याची देवता चंद्रमा आहे, तर आज्ञाचक्राचं बीजाक्षर ओम आहे आणि त्याची देवता आहे रुद्र किंवा महेश। हे जे चक्र असतात ह्या चक्रांना ऊर्जा देण्याचं काम साधक करत असतो आपल्या उपासनेच्या सहाय्याने, आपल्या साधनेच्या सहाय्याने। आणि ह्या चक्रांना एकदा ऊर्जा प्राप्त झाली की ते उद्दीपित होतात आणि उद्दीपित झालेल्या चक्रांना गती प्राप्त होते। जेव्हा ही सहाच्या सहा चक्र उद्दीपित होतात आणि गतिमान होतात, ते आपली ही सर्व ऊर्जा, त्यांना प्राप्त झालेली ऊर्जा ही सहस्त्र चक्राकडे प्रक्षेपित करतात। सहस्त्र चक्र त्या ऊर्जेने उद्दीपित होते आणि त्याची पण गती हळूहळू वाढू लागते। ही सर्व क्रिया या चक्रांना उद्दीपित करणं म्हणा किंवा गती देणं म्हणा, हे शक्य होतं उपासनेने। आणि ही उपासना अतिशय साधी आणि सोपी आहे। जे वेगवेगळे बीजाक्षरं वेगवेगळे मी चक्रांसाठी सांगितलेत, ते बीजाक्षरं किंवा ते बीजाक्षर असलेले मंत्र किंवा स्तोत्र जर कधी साधकाने म्हटलेत, तर त्या त्या चक्रांना ऊर्जा प्राप्त होते। एखाद्या मंत्रामध्ये ल असेल तर मूलाधार चक्राला ऊर्जा मिळते, व असेल तर स्वाधिष्ठान चक्राला मिळते, र असेल तर मणिपूर चक्राला मिळते, य असेल तर अनाहत चक्राला मिळते, ह असेल तर विशुद्ध चक्राला मिळते आणि ओंकार असेल तर आज्ञाचक्राला मिळते। म्हणजे ही बीजाक्षर असलेले मंत्र म्हणा किंवा स्तोत्र म्हणा, याची उपासना किंवा साधना साधकाने केली तर या चक्रांना गती प्राप्त होते। एवढेच नाही तर त्यांच्या ज्या देवता आहेत, त्या चक्रांच्या ज्या देवता सांगितल्या आहेत, म्हणजे मूलाधार चक्राची श्री गणेश देवता, स्वाधिष्ठान आणि अनाहत चक्राची श्री विष्णू देवता, मणिपूर चक्राची अग्निदेवता, तर विशुद्ध चक्राची चंद्रदेवता आणि आज्ञाचक्राची महेश रुद्र किंवा महेश देवता, ह्या देवतेची जरी उपासना केली तरी ते चक्र हे उद्दीपित होतात। ही अशी साधी सोपी साधना आहे या चक्रांना उद्दीपित करण्याची। आणि हेच चक्र एकाच वेळेस उद्दीपित झालेत तर साहजिकच सहस्त्र चक्र हे पण उद्दीपित होते आणि त्याला गती प्राप्त होते। हे सर्व करण्याचा खटाटोप साधक का करतो, त्याला काही कारण आहेत। ह्या अशा प्रकारच्या साधनेने जेव्हा सहस्त्र चक्राला धक्का लागतो आणि त्याला गती मिळते, त्या सहस्त्र चक्राच्या गतीने साधकाच्या लौकिक आणि पारलौकिक स्थानामध्ये बदल होतो। त्याला काही सिद्धी प्राप्त होतात, काही सिद्धी प्राप्त होण्याच्या मार्गाला लागतात, त्याला अहिक जीवनामध्ये सुखसंपदा मिळते, ऐश्वर्य मिळतं, राजसी जीवन जगू शकतो, त्याला यश मिळतं, त्याला जय मिळतो, नेहमीच विजय मिळत असतो, त्याला शत्रू राहत नाहीत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे पारलौकिक स्थितीमध्ये जी जो बदल होतो, तो बदल म्हणजे साधक मोक्षाप्रती वाटचाल करायला लागतो, त्याला एक वेगळ्या आनंदाची अनुभूती पण होत असते। आणि हे सर्व घडतं ते निव्वळ षटचक्रांना गती देऊन सहस्त्रचक्राची गतिमानता वाढवण्याने होतं। आणि हीच एक साधना या दोन योगसूत्राच्या पुस्तकांमध्ये दिलेली आहे, पातंजल योगसूत्र आणि योगवशिष्ठ। हे सर्व हटयोगामध्ये येतं। ही जी आत्ता दिलेली माहिती आहे चक्रांची, ही देण्याच्या मागचा उद्देशच हा आहे की ह्याचा सर्व संबंध राम या नावाशी आहे आणि तेच आपण आता बघणार आहोत। राम नाम, ह्या नामामध्ये तीन कार आहेत, रकार, आकार आणि मकार। रकाराचं बीज र असून त्याची
देवता अग्नि आहे, आकाराचं बीज सूर्यबीज आहे आणि त्याची देवता आहे विष्णू, आणि मकार, मकाराचं बीज चंद्रबीज आहे आणि देवता महेश आहे। बघा आता ज्यावेळेस साधक राम नाम घेतो, ज्यावेळेस र उच्चारतो, तर रकाराचं र बीज आणि देवता अग्नि याच्यात साम्य आहे मणिपूर चक्रामध्ये। कारण मणिपूर चक्राचं पण बीज हे र आहे आणि त्याची देवता अग्नि देवता आहे। जेव्हा साधक र उच्चारतो त्याबरोबर मणिपूर चक्राला ऊर्जा मिळते, ते उद्दीपित होतं आणि त्याला गती प्राप्त होते। जेव्हा आकार घेतला जातो म्हणजे रा म्हटला जातो, आकार उच्चारला जातो, ह्या आकाराची देवता विष्णू आहे आणि हीच देवता स्वाधिष्ठान चक्राची आणि अनाहत चक्राची पण आहे। त्याच्यामुळे स्वाधिष्ठान चक्र आणि अनाहत चक्र याला पण ऊर्जा प्राप्त होते आकाराबरोबर आणि त्यांना पण गती मिळते। ज्यावेळेस मकार उच्चारतो साधक त्यावेळेस मकाराचं बीज आहे चंद्रबीज। चंद्र ही देवता विशुद्ध चक्राची आहे आणि ह्या मकाराची देवता आहे महेश, महेश हीच देवता आज्ञाचक्राची पण आहे। त्यामुळे मकार उच्चारल्याबरोबर विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र ह्या दोघांनाही गती मिळते। म्हणजे बघा, रकाराने मणिपूर चक्राला गती मिळते, आकाराने स्वाधिष्ठान चक्र आणि अनाहत चक्राला गती मिळते आणि मकाराने विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्राला गती मिळते। याच्यात राहिलं मूलाधार चक्र, ते पण सांगतो। आपण यापूर्वीच्या भागांमध्ये बघितलंच आहे की राम नाम हे अनुकल्प आहे ओंकाराचं। ओंकार हे निर्गुण निराकार आहे, तर त्याचं सगुण रूप आहे राम नाम। त्यामुळे राम नाम आपण जेव्हा घेतो तेव्हा एक प्रकारे आपण उच्चार करतो ओंकाराचा, कारण ओंकारात पण तीन अक्षर आहेत, अकार, उकार आणि मकार। अकाराची देवता ब्रह्मा, उकाराची देवता विष्णू, मकाराची महेश। तसंच राम नामात पण आहे, राम नामातील रकाराची देवता ब्रह्मा, आकाराची देवता विष्णू आणि मकाराची देवता महेश। हे इतकं साम्य आहे जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे। परंतु यात अजून एक भाग आहे की ऋग्वेदामध्ये उल्लेख केलेला आहे की गणपती म्हणजेच ओंकार आणि ओंकार म्हणजे गणपती। आणि ऋग्वेदजन्य जे अथर्व शीर्ष आहे या अथर्व शीर्षामध्ये पण म्हटलं आहे की अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश्वर। हे जे उल्लेख केलेलं आहे हे गणपतीच्या वर्णाचा उल्लेख केलेलं आहे। मग गणपतीचं वर्णन असो, ओंकाराचं वर्णन असो की राम या नावाचं वर्णन असो, तिघांच्याही ह्या देवता सारख्याच आहेत। हेच ते खरं साम्य आहे। ज्यावेळेस आपण राम नाम घेतो ह्याचाच अर्थ आपण ओंकाराचा उल्लेख करतो, म्हणजेच आपण श्री गणेशाचं स्मरण करतो। आणि ही गणेश देवता ही मूलाधार चक्राची देवता आहे आणि त्यामुळे जेव्हा राम हे संपूर्ण नाव घेतलं जातं त्यावेळेस मूलाधार चक्राला पण गती प्राप्त होते। म्हणजे इथे सहाच्या सहा चक्रांना गती प्राप्त झाली निव्वळ राम नाम घेतल्याने। अजून एक भाग, राम नामामध्ये ओंकार स्वरूप आहे, ओंकार आहे आणि ओंकार हे बीजाक्षर आहे आज्ञाचक्राचं। त्यामुळे एकाच वेळेस राम नाम पूर्ण झालं त्याच वेळेस सगळ्यात पहिलं चक्र मूलाधार चक्र आणि सगळ्यात शेवटचं चक्र आज्ञाचक्र ह्या दोघांना गती प्राप्त होते। म्हणजे राम नाम घेतल्याने कुठलंही चक्र
षट चक्रांपैकी वंचित राहत नाही ऊर्जा प्राप्तीपासून. त्यांना ऊर्जा प्राप्त होते, ते उद्दीपित होतात आणि ते गतिमान होतात. जेव्हा हे गतिमानता त्यांची वाढते त्यावेळेस त्यांच्याजवळ असलेली ऊर्जा ही सहस्त्रचक्रांकडे जाते, सहस्त्रचक्राकडे प्रक्षेपित केल्या जाते आणि सहस्त्रचक्र गतिमान होतं. हे निव्वळ रामनामाने घडतं. आता ह्या चक्रांना जी गती प्राप्त होते त्याने साधकाच्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावरती काय परिणाम होतात हे पण आपण बघू. सर्वप्रथम एक तर ही सहा चक्रांची जागा अतिशय विशिष्ट ठिकाणी आहे. अत्यंत महत्त्वाच्या अवयवांच्या जागेवरती ही सहाच्या सहा चक्र बसलेली आहेत. हेच नाही तर जी हार्मोनल ग्लँड्स असतात आपल्या शरीरातल्या त्या हार्मोनल ग्लँड्स पण ह्या चक्रांच्या अवतीभोवतीच आहेत. ज्यावेळेस ह्या चक्रांना गती प्राप्त होते त्यावेळेस त्या चक्राच्या ऊर्जेने त्या चक्राच्या सभोवतालच्या सर्व अवयवांचे शुद्धीकरण होते, त्यातले दोष नाहीसे होतात, ती सर्व अवयव निरोगी होतात आणि मजबूत पण होतात. त्यामुळे ही चक्र एक प्रकारे आपल्याला आरोग्य देण्याचं काम करतात. हेच होतं असं नाही, या चक्रांच्या ऊर्जेमुळे त्याच्या आसपास असलेल्या ज्या काही ग्लँड्स आहेत ज्याच्यामधून वेगवेगळे हार्मोन्स किंवा इतर गोष्टी सिक्रेट होतात, जसं मणिपूर चक्राच्या इथे पॅनक्रियाज आहे आणि ह्या पॅनक्रियाजमधून इन्शुलिनचं सिक्रेशन होतं. विशुद्ध चक्राच्या इथे थायरॉईड ग्लँड आहे. थायरॉईड तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की किती इम्पॉर्टंट आहे. आज्ञा चक्राच्या इथे पिनियल ग्लँड्स आहेत, तिथे पण सिक्रेशन होतं. ह्या ज्या काही आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत ज्याच्यातून सिक्रेशन होतं आणि आपलं मेटॅबॉलिझम हे स्ट्रॉंग होतं, हे मेटॅबॉलिझम स्ट्रॉंग होण्यास कारणीभूत ठरतं ती या चक्रांची गती. म्हणजे ही सर्व चक्र आपल्याला एक प्रकारे आरोग्याकडे घेऊन जातात आणि आरोग्य असेल तर दीर्घायुष्य नक्की होतं, तेवढं नक्की मिळतं. आणि हे सगळं साधकाला प्राप्त होतं ते ह्या चक्रांच्या गतीने. ही चक्रांची गती शक्य होते रामनाम घेतल्याने. आणि बघा, या श्री रामरक्षेमध्ये 75 वेळा रामनाम आलं आहे हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. म्हणजे जेव्हा साधक श्री रामरक्षा स्तोत्राची सुरुवात करतो आणि शेवट करतो त्या दरम्यान त्या साधकाने सुमारे 75 वेळा रामनामाचा उल्लेख केलेला असतो. आणि प्रत्येक रामनामा वेळी जर कधी षटचक्र उद्दीपित होत असतील तर साहजिकच पूर्ण रामरक्षावर ती उद्दीपितच राहतात आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्या शरीरा अंतर्गत असलेल्या अवयवांचे दोष नाहीसे होतात, ते अवयव निरोगी होतात आणि आपल्याला निरामय जीवन उपभोगायला मिळतं. हे षटचक्रांविषयी झालं. पण ह्या षटचक्रांनंतर जेव्हा सहस्त्रचक्र उद्दीपित होतं, हे उद्दीपित झालेलं सहस्त्रचक्र साधकाला मोक्षाप्रती नेतं हा तर भाग आहेच, पण तू साधकाची आध्यात्मिक उन्नती त्या साधकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणते. ह्या सहस्त्रचक्रामुळे साधकाला सुखसंपदा प्राप्त होते, राजसी जीवन मिळतं, आरोग्य मिळालं असल्यामुळे त्याला दीर्घायुष्य मिळतं, त्याचं जीवन निरामय होऊन जातं, त्याला सिद्धी प्राप्त होतात, त्याचबरोबर साधकाला सगळीकडे जय मिळतो. कारण या साधनेचं तेज त्याच्या शरीरावरती दिसू लागतं.
आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात त्या सहस्त्र चक्राच्या उद्दीपनाने. हे जे मी तुम्हाला सांगितलं सगळं, ह्याचे सगळे उल्लेख हे हटयोगामध्ये येतात, ज्याचा बेस हा पतंजली योगशास्त्र आणि योग वशिष्ठ आहे. याचबरोबर असाच उल्लेख तैत्तरीय उपनिषद आणि छांदोक्य उपनिषदामध्ये पण दिलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये हे सगळे उल्लेख केलेले आहेत तर साहजिकच असं वाटायला लागतं की रामरक्षा म्हटल्याने आपल्याला आरोग्य प्राप्त होत आहे, आपल्याला बाकीच्या गोष्टी पण प्राप्त होतात. अगदीच उदाहरण बघायचं तर स्वाधिष्ठान चक्राचं घेऊ, जे आपल्या लैंगिक अवयवांवरती असतं. त्या चक्राचा स्पिन म्हणजे त्या चक्राची गती वाढली तर साहजिकच तिथले दोष नाहीसे होतात, त्या अवयवांना मजबूती प्राप्त होते. आणि मग रामरक्षेच्या 10व्या श्लोकामध्ये जी उक्ती दिलेली आहे श्री बुधकौशिक ऋषींनी ती सार्थ वाटायला लागते. ती ओळ अशी आहे, सचिरायु सुखी पुत्री, म्हणजे ह्या साधकाला नक्की संतती होईल. आणि जर कधी स्वाधिष्ठान चक्राला गती मिळाली असेल तर साहजिकच हे घडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे फलश्रुती वजा ज्या काही ओळी दिलेल्या आहेत बुधकौशिक ऋषींनी, त्यांना पण ह्या दृष्टीने बळ मिळतं आणि त्या खऱ्या वाटायला लागतात. जसं मी सांगितलं की सहस्त्रचक्र पण खूप महत्त्वाचं आहे. ह्या सहस्त्रचक्राने तुम्हाला सुखसंपदा मिळते, ह्या सहस्त्रचक्रामुळे तुम्हाला राजसी जीवन जगता येतं, ह्या सहस्त्रचक्रामुळे तुम्हाला सिद्धी प्राप्त होतात, ह्या सहस्त्रचक्रामुळे तुम्हाला मोक्षाकडे जाता येतं. त्यामुळे आपण जर कधी ह्या सहस्त्रचक्राच्या फायद्यांचा, जे काही फळं मिळणार आहेत त्याचा, आणि बुधकौशिक ऋषींनी श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये दिलेली फलश्रुती वजा ज्या काही ओळी आहेत किंवा श्लोक आहे ह्याची पडताळणी केली तर ते सार्थ वाटायला लागतं. उदाहरणादाखल सांगतो, श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये 25व्या श्लोकातील एक उक्ती आहे, त्यात म्हटलंय नते संसारिणो नराहा, म्हणजे रामरक्षा म्हटल्याने परत तुम्ही संसार सागरात अडकत नाही, म्हणजे एक प्रकारे मुक्ती मिळते. 12व्या श्लोकात एक उक्ती आहे, ती आहे भुक्ती मुक्ती च विंदती, म्हणजे इथे परत मुक्तीचाच उल्लेख केलेला आहे. आणि 36व्या श्लोकामध्ये भर्जनम भव बीजानाम असा उल्लेख श्री बुधकौशिक ऋषींनी केलेला आहे. या तिघांचाही अर्थ एकच की तुम्हाला मोक्ष मिळेल रामरक्षा म्हटल्याने. आणि जर कधी आपण सहस्त्रचक्राच्या भावाचा विचार केला तर ते पण मुक्तीच आहे की मोक्षाकडे वाटचालच आहे की तुम्ही वारंवार श्री रामरक्षा स्तोत्र म्हटलं तर नक्की तुम्हाला मुक्ती मिळेल. त्यामुळे ह्या ज्या उक्ती दिलेल्या आहेत तिन्ही श्री बुधकौशिक ऋषींनी, त्या ह्या ठिकाणी सार्थ ठरतात. जेव्हा आरोग्यम धनसंपदा आपल्याला प्राप्त होऊ शकत असेल श्री रामरक्षा म्हटल्याने, कारण ह्या षटचक्राच्या उद्दीपनाने आसपासची अवयव शुद्ध होतात, ती मजबूत होतात, त्यांचं सगळं जे कार्य आहे ते उद्दीपित होतं, त्यांच्यामध्ये असलेले दोष नाहीसे होतात. आणि अशाने जर कधी आपल्याला आरोग्य प्राप्त होत असेल तर मग सचुरायू ही उक्ती असू दे किंवा आपल्याला इतर ज्या गोष्टी आहेत की तर्जनम यमदूतानाम, म्हणजे श्रीराम यमदूतांना आपल्यापासून दूर ठेवतात. मग आपल्याला जर कधी या प्रकारे आरोग्य प्राप्त होणार असेल तर आपण दीर्घायू नक्की होऊ. म्हणजे परत या ठिकाणी रामरक्षेची फलश्रुती सिद्ध होते, इतकी महत्त्वाची आहे श्रीरामरक्षा किंवा हे रामरक्षा स्तोत्र. आणि आपण आज जे बघितलं, हे जे सहस्त्रचक्र आहे ह्याचं उद्दीपन घडतं षटचक्रांच्या उद्दीपनाने,
आणि त्या षटचक्रांचं उद्दीपन होतं केवळ रामनाम घेण्याने. संपूर्ण रामरक्षित 75 वेळा जेव्हा आपण रामनाम घेतो त्यावेळेस ही क्रिया वारंवार घडते. असं होऊन जर कधी आपल्याला आरोग्यम धनसंपदा सचुरायू सुखी पुत्री किंवा तर्जनम यमदूतानाम किंवा अव्या हातातण्या सर्वत्र लभते जय मंगलम ह्याच्या काही वेगवेगळ्या फलश्रुती वजावळी आलेल्या आहेत त्या सार्थ ठरतात. आणि अशा जर कधी सार्थ ठरत असतील, अशा प्रकारे जर कधी आपल्याला लाभ मिळत असेल, तर आपण श्री रामरक्षा स्तोत्र आपल्या कुटुंबियांना आपल्या आप्तस्वकीयांना दररोज संध्याकाळी म्हणणं अनिवार्य केलं पाहिजे. आपण दुसऱ्या भागामध्ये बघितलं होतं की श्री रामरक्षा कोणी म्हणावी, कोठे म्हणावी, कुठल्या समयी म्हणावी, किती वेळा म्हणावी, कशी म्हणावी आणि शेवटचा प्रश्न होता का म्हणावी. तर का म्हणावीचे जे काही वेगवेगळ्या प्रकारे मी उत्तरं देणार आहे त्यापैकी हे एक उत्तर आहे, का म्हणावी. मला असं वाटतं तुमच्या सगळं लक्षात आलं असेल. आपण ह्या पुढील भागामध्ये का म्हणावी ह्याचं उत्तर योगशास्त्रातल्या वेगवेगळ्या परिमाणांवरती तोलवून बघणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम. ह्या भागाविषयी कोणाला शंका असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारावी, यथावकाश उत्तर दे. नमस्कार.